सुंदरा मनामध्ये भरलीच्या आजच्याच म्हणजे 10 ऑक्टोबरच्या भागात आपण पाहणार आहोत. पैसे नाही मिळाल्यामुळे सगळे काळजीत असतात. तेवढ्यात तिकडे सज्जनराव येतात आणि पप्पांनी पैशाचं काय स्टेटस आहे ते बघायला सांगितलं आहे म्हणून आलोय असं बोलतात. यावर अभिमन्यू पैशाचं होईल असं सांगतो. यावर सज्जनराव चिडतात आणि होईल म्हणजे झालं नाही का अजून असं म्हणत आमच्या सासऱ्यांचे पैसे द्यायला पाहिजेत असं सांगतात. आणि पैसे नाही मिळाले तर माझे पप्पा राडा करतील असंही बोलतात. यावर अभिमन्यू त्यांना शांत करतो. तेवढ्या सज्जनरावांना त्यांच्या वडिलांचा फोन येतो आणि नेहमीप्रमाणे पैशांची चौकशी ते करत असतात. यावर सज्जनराव त्यांना सॉरी म्हणत फोन ठेवतात आणि बँक मधून पैसे आले की मला सांगायला यायचं असं सज्जनराव अभिमन्यूला सांगतात आणि आशूला घेऊन तिकडून निघून जातात. तेवढ्यात अभिमन्यू जायला निघतो. इथे लतिकाची पूजा चालू असते तेवढ्यात लतिकाची बहीण तिथे येते आणि बाहेर सगळं ठीक आहे ना असं लतिका तिला विचारते. दुसरीकडे कामिनी आणि हेमा खोलीत येतात. अभिमन्यूला माझा कुर्ता आवडला नाही असं म्हणत ती चिडलेली असते. हेमा तिला शांत करते आणि मला अभिमन्यूसाठी वाईट वाटतंय, माझ्याकडे 20 लाख असते तर मी दिले असते अभ्यासाठी असं कामिनी हेमाला बोलते. तेव्हा कामिनीला सारखा दौलतचा फोन येत असतो. ती फोन कट करत असते आणि दौलतला फ्रेंडशिप पाहिजे असं बोलत ती चिडलेली असते. यावर हेमा तिला बोलते की अशी माणसं जोडून ठेवायची असतात आणि त्याला सांग की 20 लाख रुपये द्यायला म्हणजे लतीचं सज्जनरावांशी आणि तुझं अभ्याशी लग्न होईल असा हेमा कामिनीला सल्ला देते. इथे अभिमन्यू आणि विक्या पैशाची व्यवस्था करायला येतात. तिथे लतिका काळजीत असते आणि देवापुढे आई बापूंना काही त्रास नको असं बोलते. इथे आई बापू सज्जनरावांना आहेर करायला जातात. तेव्हा ही सज्जनराव पैशाचा विषय काढतात. यावर होईल सगळं ठीक असं बापू त्यांना वचन देतात. सज्जनराव त्यांच्या सोबत एक सेल्फी काढतात. इथे आई बाबा सुद्धा काळजीत असतात आणि पैशाची व्यवस्था कशी करायची याचा विचार करत असतात. दुसरीकडे दौलतला कामिनीचा फोन येतो आणि 20 लाखाचा विषय ती दौलत समोर काढते आणि आत्ताच पैसे हवेत असं त्याला बोलते. यावर पैसे द्यायला दौलत तयार होतो. कामिनी फोन ठेवते आणि अभ्याला फोन लावते. इथे विक्या आणि अभिमन्यू काळजीत असतात. दुसरीकडे दौलत पैसे तयार ठेवतो आणि पैसे घेऊन त्याच्या माणसाला पाठवतो. कामिनी अभिमन्यूला फोन करते आणि पैशाची व्यवस्था झाली आहे असं सांगते आणि मी तुला पैसे देते यावर, पण तू माझ्याशी लग्न करायचं असं वचन ती अभिमन्यूकडून मागते. कामिनीच्या या बोलण्यावर अभिमन्यूचा काय निर्णय असेल जाणून घेण्यासाठी बघत राहा सुंदरा मनामध्ये भरली, फक्त कलर्स मराठीवर.